नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण फिश कटलेट करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हे रावसचे 5 तुकडे मी घेतलेले आहेत. ह्या मोठ्या रावसमधनं तुकडे घेतलेले आहेत आणि ते धुवून त्याची खवलं काढलेली आहेत. आता तुम्ही ज्याला कमी काटे असतील असा कुठलाही मासा घेतला तरी चालेल. 1 कप उकडून कुस्करलेला बटाटा आहे. थोडं तेल लागेल कारण आपल्याला कटलेट करायचे आहेत, म्हणजे आपण शॅलो फ्राय करणार. 2 चमचे लिंबाचा रस, थोडं कॉर्नफ्लावर आहे, 1/2 चमचाहून अर्धा हिंग आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आहे, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं आहे. ह्या आकाराचे साधारण 3 मिरचीचे तुकडे आहेत. 2 टेबलस्पून कोथिंबीर आहे. आता तुम्हाला जर पूर्ण मिरची वापरायची असेल तर तिखट घालू नका, किंवा मिरचीच्या ऐवजी पूर्ण तिखट घाला, ते तुमच्या मनावर आहे. पाणी लागेल आपल्याला. आता आपण रावस चाळणीत ठेवणार. ती चाळणी ज्या भांड्यावर वर बसत असेल असं भांडं घेऊन त्याच्यात पाणी ठेवून त्याच्यावर फक्त वाफ देणार वरचेवर. म्हणजे बोंबलाची आपण भजी केली ती जर तुम्हाला आठवत असेल तर ज्याप्रमाणे आपण बोंबलाला वाफ दिली त्याचप्रमाणे आपण रावस वाफवून घेणार आणि नंतर तो कुस्करून घेणार. हे सर्व आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं आपण वाटून घेणार. त्याच्यात पाणी शक्यतोवर घालू नका. आधी कोरडं वाटून घ्या आणि नंतर तो लिंबाचा रस घालून वाटलं तरी चालेल. आणि नंतर ते सर्व आपण बटाट्यामध्ये रावस आणि इतर सर्व वस्तू मिक्स करून आपण ते कटलेट करणार आहोत. आता आपण प्रथम रावस उकडत ठेवूया. बोंबलाची भाजी हा व्हिडिओ माझा तुम्ही पाहिलाच असेल. जसे आपण बोंबील वाफवले त्याप्रमाणे आता आपण रावस वाफवणार आहोत. ह्या भांड्यात मी थोडं पाणी ठेवले आणि ही चाळण अशी बरोबर त्याच्या वर बसते, बुडत नाही पाण्यामध्ये. पाण्यामध्ये बुडायला नको. आता हे रावसचे तुकडे मी याच्यावर ठेवते आणि त्याच्यावर एक झाकण उकडं घालते आणि 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटात आपला रावस वाफवून होईल आणि नंतर तो गार झाल्यावर आपण कटलेट करणार आहोत. आता ह्याला वाफ येईपर्यंत मी वाटण वाटून घेते. रावस आपला वाफवून झालेला आहे आणि तो गार होण्यासाठी मी त्याचं ताट काढून ठेवलेलं आहे. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आधी नुसतं फिरवून घेतलं, मग लिंबाचा रस घातला आणि पुन्हा फिरवून घेतलं. आता ते आपण वाटीत काढून घेऊया. या सर्व गोष्टी आता त्या वाटणातच घालू. हिंग, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला. दोन चमचे कॉर्नफ्लावर त्याच्यात घालायचे आणि हे सगळं वाटण आता कालवून घेऊ. म्हणजे सगळं सारखं लागेल. रावस आता ह्या बाउलमध्ये काढायचा आहे. त्याची ही जे स्किन आहे काळी ती काढून टाकूया आणि त्याचा तो कुस्करायचा आहे. आणि कुस्करताना बघायचं एखादा काटा वगैरे आहे का, तर तो काटा पण काढायचा आहे.
आता हाताने कुस्करून घेतला म्हणजे मग त्याच्यात थोडेसे असे तुकडे राहिल्यासारखं राहील. अगदी काही मिक्सरमधनं फिरवून गाळ करायचा नाही त्याचा. आता हे पाहिजे एखादा काटा आहे तो मी काढते. असं मोठ्या तुकड्यांमध्ये काटे कमी असतात पण तरी हाताने दाबून बघायचे, जे काटे असतील ते काढून टाकायचे. हे सर्व तुकडे मी कुस्करले आणि कुस्करताना असं पुन्हा पुन्हा बघितलंय, ह्याच्यात आता अजिबात काटा नाही. कुस्करलेला बटाटा घातलाय त्याचा आणि हे जे आपण कालवून ठेवलेलं वाटण आहे, आता हे सगळं सारखं करून घ्यायचंय म्हणजे त्याला लागलं पाहिजे व्यवस्थित. हे असं कालवून घ्यायचं. हे सर्व मी एकत्र कालवून घेतलेलं आहे. आता हे पाच तुकडे आपण रावसचे घेतले आणि उकडले, ते साधारणपणे एक कप होतं. थोडं कमी जास्ती झालं तरी चालेल पण साधारण एक कप होतं. त्याला एक कप बटाटा घातला आपण. आता कटलेट आपण वळूया. हे असे लांबट आकाराचे कटलेट. तुमच्याकडे जर का कटलेटचा साचा असेल त्याच्यातून करून घ्या, गोल घ्या, तुम्हाला जसा आकार आवडेल तसा करून घ्या. आता आपण सगळे कटलेट आधी वळून घेऊ. कटलेट आपले वळून झालेले आहेत. आता आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करूया. पाणी घालून हे काय असं मोजून घ्यायला नको, जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. ह्या कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घोळवून आपण ते फ्राईंग पॅनवर लावणार आहोत. एवढं पातळ पुरे. सहा चमचे तेल मी त्याच्यावर घातलेलं आहे आणि सगळे कटलेट आपण लावल्यानंतर ह्याच्यात जेवढे मावतील तेवढे आधी लावू, उरलेले नंतर करता येतील. आणि मग आपण गॅस सुरू करणार. अशा प्रकारे तो बुडवून घ्यायचा. आपल्याला उलटायला पण जागा राहिली पाहिजे त्यामुळे खूप काही एकदम लावायचे नाही. आता मी गॅस सुरू करते. सुरुवातीला थोडा मोठा ठेवते पण नंतर बारीक गॅस ठेवायचा. म्हणजे खूप बारीक पण नको, खूप मोठा पण नको, मीडियम गॅस भरा. आणि खालचे झाले व्यवस्थित की मग उलटायचे. आता आपण उलटून पाहूया. हे मधनं उलटत राहायचे. हा रंग मला चांगला वाटतोय पण तुम्हाला जसा रंग हवा त्याप्रमाणे करून घ्या, पण तरी मधनं वगैरे उलटून घ्या. मात्र
दोन तीन वेळा तरी उलटून बघायला पाहिजे। आता आपण हे काढून घेऊया ह्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे मी आता उरलेले जे कटलेट आहेत ते करून घेते। आपले रावस फिश कटलेट तयार झालेले आहेत। तुम्ही माझे व्हिडिओ पाहताच आणि असेच पाहत राहाल। आपल्या मित्रमैत्रिणींना परिचितांना सर्वांना माझ्या लिंकविषयी कळवाल आणि ते पण लाईक करतील सबस्क्राइब करतील अशी मी आशा करते।